गोदावरी उजव्या कालव्यातून रब्बीचे एक आवर्तन आणि उन्हाळी तीन असे मिळून चार आवर्तनं सोडावीत असे आदेशित करतानाच जर नगर नाशिकसह संपूर्ण मराठवाड्याचा पाणी प्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर समुद्राला मिळणारं आणि महाराष्ट्रातून गुजरातकडे वाहून जाणारं पश्चिमेचं पावसाचं पाणी पूर्वेस आपल्याकडे वळवणं गरजेचं असून त्यासाठी आपण सर्व आमदारांनी एकत्रितपणे पक्षविरहित आवाज उठवणे गरजेचे असल्याचं प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. राहता येथे संपन्न झालेल्या गोदावरी उजवा तटकालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मंत्री छगन भुजबळ बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे, नाशिक पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, राहता तहसीलदार कुंदन हिरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना छगन भुजबळ पुढे म्हणाले की गोदावरी कालव्याच्या कामासाठी माझा नेहमीच पुढाकार राहिलेला आहे. कालव्याच्या संदर्भातील सर्व कामे व्हावीत ही शेतकऱ्यांची रास्त अपेक्षा आहे, ती पूर्ण व्हावी हीच सरकारची आणि माझीही इच्छा आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये सरकारला अचानक आलेल्या कोरोनासारख्या संकटांना सामोरं जाण्याकरिता प्रथम निधी द्यावा लागतोय. मांजरा धरणाचा विचार केला तर महाराष्ट्राच्या सीमेत पडणारे पावसाचे पाणी दुसरीकडे वाहून जात होते. हे पाणी बोगद्याद्वारे धरणात वळवल्यानं पाण्याचा मोठा फायदा झालाय. त्याच धर्तीवर समुद्राला मिळणारे आणि गुजरातकडे वाहून जाणारे पश्चिमेचे पावसाचे पाणी बोगद्याद्वारे अथवा पंपिंग करून आपल्याकडे पूर्वेस वळवल्यास नगर नाशिकच नव्हे तर मराठवाड्याचा देखील पाणी प्रश्न कायमचा सुटण्यास मोठी मदत होणार आहे. पैसे कशासाठी घेताय? तुम्ही सांगितलं की 84 कोटी रुपयाचा रस्ता जो आहे कालव्यांच्या दुरुस्तीसाठी गेलेला आहे. आपलं काम राहणार 84 ते 100 कोटी होते, परंतु ते काम करावं लागेल आपल्याला. त्यासाठी पूर्ण शक्ती ही जी आमचे सगळे आमदार जे आहेत, आता ज्येष्ठ नेते सगळे जे ज्येष्ठ वक्ते आहेत तिथे ते पाणी कधी वाढेल? ज्या वेळेला गुजरातकडे जाणार पाणी, ज्या वेळेला समुद्राकडे जाणार पाणी, हे पाणी ज्या वेळेला आपण इकडे वळवू त्यावेळेला आपला तुमचा मराठवाड्यापर्यंत जो आहे पाण्याचा प्रश्न फार मोठा प्रश्न जो आहे सुटल्याशिवाय राहणार अशी माझी धारणा आहे. अगदी करून दाखवणार. मांजरपाडा काय त्यांना माहितीये, 10 किलोमीटरचा बहुधा काढला, कारण ज्या जमिनीवर पाणी पडेल ती जमीन महाराष्ट्राची असेल तर पाणी महाराष्ट्राचं. झालं असं की डोंगराची लाईन मध्ये आहे रांग आणि त्याच्या पलीकडे आपली जमीन महाराष्ट्राची आणि त्याच्यावर 3-4 हजार मिलीमीटर पाऊस आणि ते पाणी सगळं तिकडे जातं नाही. म्हणजे म्हणून तर आपण तुम्ही आम्ही सगळे आपण म्हणलो की मग गुजरातला पाणी घेऊन देऊ नका, हे पाणी आपल्याकडे आणा. आणि तो त्यातला एक लहान प्रयोग म्हणून आपण हा मांजरपाड्याचा प्रयोग जवळपास यशस्वी केलेला आहे. आता काही प्रयत्न आपण केला पाहिजे, त्यासाठी सुद्धा आपण सगळ्या आमदारांनी आवाज उठवायला पाहिजे. काम आपण आता हळूहळू आपण करूच, परंतु कुठल्याही गोष्टीवर आवाज उठवल्याशिवाय तुम्हाला कल्पना आहे की शासन जे आहे ते थोडस जे जास्त बोलतात त्यांचं काम होतं. उदाहरण कोकाटे साहेब जास्त बोलले की काम होत आहे, पण बाकी त्यांचं काम जरा म्हणून जाऊ द्या माझं असं कानडे जाऊ द्या माझं असं म्हटलं तर तुमच्याकडून शिल्लक राहिलं तर मला मिळेल ना. मग आमच्याकडे आहेच काय बाबा, ते आमचं तर एवढं तर सगळं दुष्काळी सगळ्यात वाईट तालुका आहे तुम्हाला सगळ्यांना, सगळा भकास तालुका. काय काय करता येतं ते आपलं करतोय असो, पण याच्यासाठी जे पाणी कसं वाढेल याच्यासाठी मुख्य म्हणजे आपण प्रश्न केला पाहिजे. बाकीचे हे तुमच्या झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, सगळं त्याच्या चूक असं काही नाही आहे. आता अधिक जास्त न बोलता मला असं वाटतं की काही तुम्ही सांगितलं, मी मगाही सांगितलं तुम्हाला की मांजरपाडाला पाऊस कमी पडला, सगळ्यात जास्त पाऊस पडणारं ठिकाण. आता तुम्ही जे म्हणता ना पाऊस खूप पडला मग धरणं रिकामी कशी, तर मी तुम्हाला सांगतो दारणा मागच्या वर्षा एवढं भरलेलं आहे, वालदेवी मागच्या एवढं भरलेलं आहे, गंगापूर मागच्या एवढेच पाणी तुम्हाला मिळणार आहे. मुकण्यामध्ये मात्र जे आहे ते जवळजवळ 1.5 TMC पाणी कमी आलं मुकणे धरणं, आणि त्यामुळं जे आहे हे सगळं गणित बिघडत आहे. माझं खरं का खोटं जाऊन बघायला काहीच हरकत नाही, कोणी त्याची शहानिशा करून घ्या. मागच्या मीटिंगमध्ये सुद्धा खूप बरोबर सांगितलं, जा तुम्ही तुम्हाला अधिकार देतो जा बघा काय कुठे असेल पाणी घ्या ना, कोणी तुम्हाला अडवणार नाही. अडवायचं काय पाणी करायचं का? तुमच्या हक्काचं पाणी कुणाला देण्याचा प्रश्न येतच नाही.
आणि आता बाकी जे आहे ते म्हणाला जायकवाडी वगैरे तिथे पाणी आता भरपूर झालेलं आहे, ते तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. समन्यायी म्हणजे जर इथून जर तिथे गेलं तिकडून इकडे काय येत नाही, आता ते येणार नाही, होणारच नाही, होणार नाही त्याच्या अत्याचारून काय फायदा. त्यापेक्षा जे आहे येणार आहे आणखी वाढेल तसं त्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. तर रब्बीचे दोन पीक आता त्याच्याऐवजी एक पीक जे आहे व्यवस्थित एक पाणी घ्या, कारण पाणी वगैरे आहे अजून जमिनीला इकडे तिकडे कुठे ना कुठे कुठे पाणी दिसत आहे. आणि दुसरे जे दोन जे हे आहे उन्हाळा हंगामध्ये त्याच्यामध्ये मला त्यांना सूचना करायची आहे की या इकडचं राहील थोडंसं पाणी आणि बाष्पीभवन इकडून तिकडून उरलेलं पाणी हे सगळं करून आणखीन एक तिसरं जे आहे त्या उन्हाळ्याच्या मध्ये दोनच्या ऐवजी तीन कचरा देता येईल याची मांडणी करा. आणि त्यासाठी कडक उपाययोजना करा, पाणी इकडे तिकडे जाण्याची काळजी घ्या, पाणी योग्य रीतीने सगळं वापरलं जाईल एवढं काळजी घ्या. एक आता द्या ते नंतर द्या बाष्पीभवन अमुक तमुक जे आहे जे काय निघाल त्याच्यातून ते त्याच्या तिसरं एक आवर्तन आणखी तयार करा आणि पाणी सगळं ठेवून पाणी ठेवून काय करणार ठेवायचं नाही. तर या बैठकीत बोलताना माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की यावर्षी पर्जन्यवृष्टी चांगली झाल्यानं कालवा सल्लागार समितीच्या या बैठकीत शेतकऱ्यांची तीव्रता काहीशी कमी झालेली दिसून येत आहे. गोदावरी कालवा पाणीप्रश्नी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मागील अथवा आत्ताच्या सरकारवर दोषारोप करण्यापेक्षा गोदावरी कालव्याचे मजबूती आणि नूतनीकरण करण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी नेतृत्व करावं. गोदावरी कालव्यावरील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आम्ही येथील सर्व आमदार त्यांच्या मागे उभे राहू, साथ देऊ अशी ग्वाही माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी बैठकीत दिली. गोदावरी कालव्याचे लाभदायक शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल करायची आणि ती दुसरीकडे कामासाठी वापरायची हे धोरण अयोग्य चुकीचं असून या धोरणात बदल करावा. गोदावरी कालवा लाभधारकाकडून वसूल होणारी पाणीपट्टी या कालव्याच्या कामासाठीच वापरावी अशी मागणीही त्यांनी केली. वाटेकरी करतो आणि एकामेकावर आरोप करतो हे मला वाटतं आपण जोपर्यंत एका भूमिकेतून आपण ती मांडत नाही इथे काही राजकारण नाही आहे. सरकार कोणत्या पक्षाचं आहे, महाविकास आघाडीचं आहे का आणखीन कोणत्या पक्षाचं आहे ही चर्चाच नाही आहे. आपण आपण पक्षाच्या राजकारणातून लोकांचे वाटे घातलेले आहेत. पण ज्यावेळी हा पाण्याचा प्रश्न ज्यावेळी तयार होतो त्यावेळी सगळ्यांनी एकत्र एक होणंच हा विचार मांडण्याची गरज आहे. मागच्या सरकारमध्ये आता काही गोदावरी कालव्याचा प्रश्न काय होता ह्या मागच्या 5 वर्षात होतं का? 25 वर्ष चर्चा करतो आपण. मागच्या 20 वर्ष सरकार कोणाचं होत? आपण किती चर्चा करत बसायचं करायची. ठीक आहे, आता पाणी किती उपलब्ध धरणामध्ये काय आहे मला वाटतं कालवा समितीचे अध्यक्ष भुजबळ साहेब शासनाचे प्रतिनिधी आहेत अधिकारी आणि त्यांनी बसून निर्णय करावा. कोणी 6 म्हणतं, कोणी 7 म्हणतं, कोणी 10 म्हणतं ते काही त्याला अर्थ नाही आहे. ते शेवटी वास्तव जे आहे ते डोळ्यासमोर ठेवूनच कालवा सल्लागार समितीमध्ये निर्णय झाला पाहिजे, तो अधिकाऱ्यांनी करावा. सुदैवाने यावर्षी पाण्याची स्थिती उत्तम आहे त्यामुळे किती पाण्याची बचत करता येईल प्रत्येक रोटेशनला ते आपण जर डोळ्यासमोर ठेवलं तर मग आणखीन एखादं रोटेशन जे तुम्ही 3 प्रस्तावित केले ते 4 होतील. तोच आपण त्यांना विनंती केलेली आहे. किमान आता रबीचे 2 आता रबीचं तसंही पाण्याची गरजच नाही डिसेंबर जानेवारीपर्यंत. हेच तुम्ही रोटेशन तुला लांबवलं आणखीन याच्यात सेव्हिंग करून उन्हाळ्यात एखादं वाढवलं तर 4 रोटेशनमध्ये आमचं सगळं वाचतं अशी माझी म्हणतो. बरोबर ना? ऐका मान्य दे हात वर करा माझ्या सांगायला त्यांना. मी बरं तुम्ही म्हणता तुम्ही काय 4 म्हणता मी तर 5 म्हणत होतो. नाही रमेश जरूरच आहे पाणी पाहिजे तिथं रोटेशन करू. अगदी टेल पासून भरणे करण्याबद्दल काही आक्षेप नाहीये. ती भूमिका कायम ठेवावी त्याला आमचा विरोध नाहीये. सगळ्यांनीच ती भूमिका मान्य केलेली यापूर्वी मान्य केलेली आहे. फक्त एवढंच आहे की याच्यामध्ये मॅडम एकच अडचण आहे की तुमच्याकडे स्टाफ नाही आहे. सेक्शन ऑफिसर कमी आहे, CI कमी आहेत, माणसं नाही आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. आणि बऱ्याच वेळा मग पाण्याचा हिशोब लागत नाही. किती पाणी गेजवर आम्ही मागतो, किती पाणी खाली गेलं त्याचा जर हिशोब मागितला तर डिमांडपेक्षा 10 पटीने पाणी खाली दिसतंय गेजवर गेलेलं. मग घडलं एकदा चितळी सेक्शनला मग आपण आक्षेप घेतो, अधिकाऱ्यांना रागावं लागतं, कधी कारवाईची मागणी करावी लागते, ते कटू काम करावं लागतं कारण नसताना. तर तुम्ही प्रत्येक अधिकाऱ्यावर माझी विनंती आपल्याला आहे की रोटेशनची जबाबदारी निश्चित करा, त्या सेक्शन ऑफिसरची जबाबदारी निश्चित करा,
शिंदे साहेब कार्यकारी अभियंता म्हणून त्यांनी एसडीओ असताना उत्तम काम केलेलं आहे. त्या अनुभवी अधिकारी या ठिकाणी मिळालेला आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग निश्चितपणे यावेळी आपल्याला उपयोगात येईल. चारा दुरुस्तीबद्दल तर सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे म्हणाले की मागील सरकारच्या काळात मुंबई येथे मंत्रालयात घेतल्या जाणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकी मंत्रालयात न घेता येत्या पूर्वीप्रमाणे घेतल्या गेल्या पाहिजे यासाठी मी स्वतः आग्रह धरला होता. त्यामुळेच या बैठकीबाबत निर्णय बदलला गेला. कालवा नूतनीकरण आणि मजबूतीकरणासाठी दरवर्षी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा. त्याचप्रमाणे नवीन धोरणानुसार जर कालवे भूमिगत पाईपलाईनद्वारे निर्माण केले जात असतील तर पाटपाण्याच्या चाऱ्या उपचाऱ्यासुद्धा बंदिस्त पाईपलाईनद्वारे निर्माण करून शेतकऱ्यांना पाणी दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे आमदार निधीतील रक्कम कालव्याच्या कामांची दुरुस्ती करण्यासाठी वापरता येईल याकरता मंत्री भुजबळ यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा कोकाट यांनी व्यक्त केली. याप्रसंगी अॅडव्होकेट रघुनाथ बोठे, शेतकरी संघटनेचे विठ्ठलराव शेळके, मोहनराव सदाफळ, दिनकर आहेर, संजय सदाफळ, रणजित बोठे आदी शेतकऱ्यांनीही आपली मनोगत व्यक्त केली. न्यूज रिपोर्टर संदीप वाव्हळ, एसएन मीडिया, राहता.